असिस्टंट सेक्शन ऑफिसर या पदावर रुजू असलेले तसेच आपल्या महाविद्यालयाचे 2008 चे माजी विद्यार्थी आदरणीय श्री बाकी जावळे सर आपल्या महाविद्यालयामध्ये आले आहेत, तरी मी महाविद्यालयाच्या वतीने आणि आपल्या सर्वांच्या वतीने मी त्यांचे स्वागत करतो. त्याचबरोबर सागर खुळे सर, राहुल विखे सरही आपल्यामध्ये उपस्थित आहेत, त्यांचेही आपण स्वागत करूया. अवतरे सर, कुलाडे मॅडम यांच्या वतीनेही मी त्यांच्या सर्वांचे आणि महाविद्यालयाच्या वतीनेही मी त्यांच्या सर्वांचे परत एकदा अभिनंदन आणि स्वागत करतो. भाग्य जावळे सर यांच्याबद्दल बोलायचं तर त्यांनी बीएससी ऍग्रिकल्चर ही आपल्याच महाविद्यालयामध्ये पूर्ण केली, ऍग्रिकल्चर बायोटेक्नॉलॉजी ही आपल्याच महाविद्यालयामध्ये त्यांनी डिग्री कम्प्लीट केलेली आहे. त्यानंतर त्यांनी एसी एबीसी हा कोर्स मिनिस्ट्री ऑफ ऍग्रिकल्चर गव्हर्नमेंट ऑफ इंडिया यांच्या अंतर्गत त्यांनी पूर्ण केलेला आहे. त्यानंतर त्यांनी ऍग्रिकल्चर हा कोर्स मिनिस्ट्री ऑफ एमएसएमई गव्हर्नमेंट ऑफ इंडिया यांच्या अंतर्गत पूर्ण केलेला आहे. एवढंच नव्हे तर त्यांनी सीएम आरडीएफ मध्ये महाराष्ट्रामध्ये अव्वल स्थान मिळवले आहे. सर मातृभूमी प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य यांचे संस्थापक तसेच व्यसनमुक्ती युवक संघाचे तालुका अध्यक्ष आहे, असे त्यांचे सामाजिक क्षेत्रातील कार्य आहे. त्याचबरोबर त्यांनी आपलं कार्य फक्त सामाजिक क्षेत्रापुरतंच मर्यादित न ठेवता त्यांनी साहित्य क्षेत्रामध्येही आपलं कार्य मोठ्या प्रमाणात गगनभेदी केलेलं आहे. सरांचा इतिहास भूगोल आणि कृषी विषयावर असं राज्यसेवेसाठीचं लिखाणही आहे आणि त्यांचे पुस्तकही प्रकाशित आहे, हे आपल्याला नक्कीच पाहायला भेटते. असे असलेली महान व्यक्तिमत्व आपल्यामध्ये उपस्थित आहे तर अशा माजी विद्यार्थ्याचं स्वागत करणं हेही आपलं परम कर्तव्य आहे. तर मी महाविद्यालयाचे प्राचार्य आदरणीय अवतरी सर यांना विनंती करतो की त्यांनी बागवे जावळे सरांचा सत्कार करावा. आपल्या कॉलेजच्या वतीने सर्व विद्यार्थ्यांच्या वतीने आणि सर्व स्टाफ मी स्वागत करतो.
तुमच्या पुढचं लास्ट इयरची मुलं आहेत त्यांची एक्झाम पण आहे उद्यापासून, त्यामुळे वेटून कमी आहे, त्यामुळे मी काही जास्त न बोलता त्यांना विनंती करतो की त्यांनी आम्हाला मार्गदर्शन करावं. धन्यवाद. सामाजिक कामामध्ये पण माझे मित्र आणि मी आम्ही काम करत होतो.
कॉलेजला कॉलेजमध्ये असतानाच आम्ही बरेचसे ठिकाण आपण फिरलो जिथे कुठे वाटायचं किंवा आपल्या बायोलॉजीचे विषय आहे किंवा सामाजिक विषय आहे एक तर आपलं ग्रॅज्युएशन बद्दल काय असेल ते बायोटेक बद्दल जे आहे ते आणि दुसरी गोष्ट म्हणजे सामाजिक काय आहे त्यावेळेस मग पुणे किंवा नागपूरला जायचो मुंबईला आणि दिल्लीला गेलो होतो वेगवेगळे आंदोलन वगैरे काय अशा गोष्टीसाठी आपलं प्रेझेंटेशन वगैरे कुठे असत आमच्या माझ्या वर्गातले चार पाच मित्र खूप उत्सुक आवर्जून घेऊन जायचे जे आहे प्रेझेंटेशन आपल्या बायोटेक संबंधित आहे आपण जाऊ नुसतं प्रेझेंट तर करू आपला प्रथम बरी काही बक्षीस भेटत तो भाग वेगळा पण सहभाग तरी घेऊ अशा माध्यमातून मग आम्ही त्यातही सहभाग घेऊ असं मी तुम्हाला माहिती आपलं घरचं उदाहरण दिलं तसंच आहे इथलं जे कॉलेज आहे इथलं जे सुविधा आहे त्या सुविधेचा जास्तीत जास्त उपयोग कसा करता येईल इथले जे शिक्षक आहेत त्यांच्या ज्ञानाचा जास्तीत जास्त उपयोग कसा करता येईल हे आपण पाहिलं पाहिजे आपण पदवी घेत असताना बाकीचे विषय असतात क्रिकेटचा नादा असतो राजकारणाचा नादा असतो मुलांना मुलींचा मुलींना मुलांचा हे नैसर्गिक आहे मग ह्या ज्या गोष्टी आहेत त्या करताना आपलं पुढचं फक्त टार्गेट फोकस पाहिजे आपल्याला जायचं तिकडं सरळ रस्त्याने चालावं असं नाही थोडं वळून गेलं तरी चालतं पण कुठं जायचं ते लक्ष कायम ठेवलं पाहिजे आता मी ज्यावेळेस असं स्पर्धा परीक्षेविषयी लेक्चर घेतो त्यावेळेस आवर्जून विचारतो की तुम्हाला काय अपेक्षा आहेत की माझ्या लेक्चरमधून आता मी जसं सांगितलं की आता हे माझा एक इथले दिवस कसे होते काय नाही आता पुढचं मग त्यात सांगेल की पदवीनंतर तुम्हाला कोणत्या कोणत्या संधी आहेत करिअर म्हणून नंतर शेवटी आपण एमपीएससी वर थोडं फोकस देऊ तुमच्या पण काही आता अपेक्षा आहेत का की फोकस कशावर काढा एमपीएससी बद्दल जास्त सांगू आणि इतरच करिअर अपॉर्च्युनिटी बद्दल जास्त सांगू काय सांगा मी तुम्हाला जर काय वाटत असेल तर सांगा एमपीएससी तर एक पाच मिनिटात सांगतो बाकीच्या कसं आहे ते आपण ज्यावेळेस पदवी मिळते आपल्याला आपल्याकडे काय काय संधी राहतात एक तर कोणती तरी एक्झाम घेणं पी जी साठी ट्राय करणं पी जी झाल्यानंतर तोच प्रश्न राहतो परत एक कुठतरी जॉब पाहणं एक तर बिझनेस म्हणून उतरणं दोन गोष्टी आहेत म्हणजे जॉब असेल प्रायव्हेट असेल गव्हर्नमेंटचा असेल बिझनेस स्वतः असेल तर अलाइड असेल ह्याच गोष्टी आहेत बाकी मग मी शिक्षक व्हाल तर मुख्य फोकस मुलांचा राहतो की पी जी करायचं आणि मग आय बी बी एस ची एक्झाम आहे एम पी एस सी आहे किंवा इतर जे कॉम्पिटेटिव्ह एक्झाम आहे किंवा यू पी एस सी आहे तर मग ग्रामीण भागात आणि विशेषतः शेती आणि शेतकरी यांच्याशी जवळून संवाद साधता येतो पाहता येतो अनुभव घेता येतो आणि विशेष म्हणजे यासाठी आपल्याला शासन बऱ्यापैकी पगार येतो 32,000 पेमेंट भेटतो आपल्याला अशा भरपूर संधी आहेत तुम्हाला तुम्ही आत्तापासून त्याची थोडी थोडी तयारी करा की आपल्या नेमकं करायचं काय आहे आय सी आर मध्ये आपले भरपूर मुलं गेलेले आहेत त्या थ्रूही जर करायचं असेल पी जी केरळा वगैरे केलेले आहेत माझे दोन बॅचमेंट बाहेर गेलेले आहेत आणि आता एक लक्ष्मण मुस्लिम आहे एका चांगल्या सीड कंपनीमध्ये जॉबला पण आहे परत माझी एक बॅचमेंट होती वैशाली बोराडे ती पण पुण्याला एका बायोटेक कंपनीमध्ये चांगलं पेमेंट आहे राहुल काळे म्हणून आहे मला वाटते ते येऊन गेले होते राहुल काळे ते सध्या त्रिपुरा अग्रता इथं आहे पेमेंट वगैरे चांगला आहे फुडटेक मध्ये त्यांना ते एक पेजचा कोर्स केला
त्यानंतर येऊ म्हणून आपले चार पाच माझे क्लासमेट आहेत, कॉलेजचे बरोबर असले क्लासमेट माझे पाच आहेत सध्या, दोन तीन वेगवेगळ्या राज्यामध्ये आहेत ऍग्रिकल्चर ऑफिसर, ती एक चांगली संधी आहे. ऍग्रिकल्चर असल्यामुळे एक प्लस पॉईंट आहे. वेगवेगळ्या रेल्वेचे एक्झाम असतात. मी हे वेगवेगळ्या दुसऱ्या पण का सांगतो आपल्या ऍग्रिक फील्ड सोडून, ज्यावेळेस आपलं ग्रॅज्युएशन होतं ना त्यावेळेस मग वाटतं की अरे जॉब पाहिजे काय, आता एवढी फी भरली किंवा घरच्यांनी तुमचं बॅकग्राऊंड कसं असेल ते किंवा काय काय तरी असतं, ठीक आहे आता तर कुठं ग्रॅज्युएशन झाले अजून दोन चार वर्ष आपण सहज काढू शकतो. पण बऱ्याच जणांचा हा राहते की आपल्याला काहीतरी जॉब पाहिजे कुठे, आणि जर तुम्हाला आपल्या सध्या बायोटेकचे जे वेगवेगळे आहेत आपण बघतो की मार्केट बायोटेक आय टी स्ट्रक्चर आहे वगैरे, त्यामध्ये पण जर तुम्ही पुढे जाऊन स्पेशलायझेशन करणार असाल तर त्यामध्ये पण खूप चांगली संधी आहे. म्हणजे मी पुण्यावरून तर सांगू शकतो की तुम्हाला चांगली जॉब भेटू शकते, पण नॉलेज पाहिजे, विषय पण असतो तुम्हाला त्याचं नॉलेज पाहिजे, प्रॅक्टिकल नॉलेज पाहिजे, ते प्रेझेंट पण करता आलं पाहिजे. तसं मी ज्या वेळेस सुरुवातीचं भाषण केलं होतं कॉलेजमध्ये वाचलं होतं शिकायला गेले आणि बोललो आणि बघेल म्हणून चांगली सुरुवात केली, मी तेच लिहून म्हटलं होतं वाचून वाचून गेलो होतो आणि माझा कार्यक्रम होता पुढे जाऊन माझ्या वेळेला खूप दिवस मी माझ्या बंधू आणि बघू लागलो समोरची हसायला आली माझ्या असं नाही का हसायला लागलं, नंतर बोलायचं सोडून दिली पुढे जाऊन नाही बोलायचं काय असं त्या मीचा पाहिजे गप्पा मारायचं. नंतर इथं कॉलेजला आल्यावर मला खरं तर व्यासपीठ भेटलं असंच अजून मधून ज्यावेळेस संधी भेटेल त्यावेळेस बोलत आहे. मी आवर्जून सांगतो तुम्हाला की कॉलेज म्हणजे फक्त पदवी घेणं नाही, तुमचा व्यक्तिमत्वाचा विकास झाला पाहिजे, आपल्या मित्रांबरोबर व्यवस्थित राहता आलं पाहिजे, शिक्षकांचा व्यवस्थित आदर करता आला पाहिजे, त्यांच्याकडून जे महत्वाचं आहे ते घेता पण आलं पाहिजे, त्यांच्या मागं लागून गोड बोलून जसं काही असं ते घेता आलं पाहिजे, या वेगवेगळ्या गोष्टी. आणि पेपर वगैरे वाचत असाल सध्या जगाचा ट्रेंड पुढे चालू त्या दृष्टीने पण थोडं बघितलं पाहिजे. सध्या सह्याद्री फार्म नाशिकचा आहे, आपलाच एक सिनियर आहे याचा देशामध्ये महाराष्ट्रात, महाराष्ट्रामध्ये नाशिक, आणि नाशिकमध्ये तो सर्वाधिक द्राक्ष एक्सपोर्ट करणारा व्यक्ती आहे. एक पुढे जाऊन तुम्ही काय करू शकता, परत ज्ञानेश्वर गोडके एक नाव ऐकला असेल ज्याने आता वेगळं चालू केलेलं आहे ऑर्गॅनिकमध्ये, एक 10 लाख उत्पन्न घेतील ते खूप मी सक्सेस पण आहे. करायचं ठरवलं तर भरपूर काय आहे. आता MPSC बद्दल येऊ, आता हे ज्या स्पर्धा परीक्षा आहेत त्यात पण MPSC UPSC आणि वेगवेगळे एक्झाम आहेत, बाकीच्या एक्झामविषयी सांगत नाही, आता जो आपला विषय आहे MPSC. माझं असं मत आहे आता तुम्ही सर्व सेकंड इयरचे आहेत का बऱ्यापैकी, सेकंड इयर यस, सुरुवातीचे 2 वर्ष हे पूर्णपणे फोकस डिग्री केला पाहिजे, जे काय आहे ते बेसिक आपण शिकून घेतलं पाहिजे, म्हणजे प्रॅक्टिकल असो थेरीचा कन्सेप्ट असो कोणती डिग्री असो, म्हणजे फक्त तुम्ही काय तुमचे वडील मित्र वगैरे असतील त्यांना हे सांगायचं की पुढं काही करायचं असो 2 वर्ष पूर्ण फोकस डिग्रीवरती पाहिजे, कारण हे जे ज्ञान भेटतं पदवीचं जे असतं त्याबद्दल पुढे जाऊन कितीतरी वेळा वेगवेगळ्या ठिकाणी उठून घेतो. आजही आता ज्यावेळेस आम्ही राज्य सेवेचा इंटरव्ह्यू देतो आम्हाला एक कॉमन प्रश्न विचारतात की डिग्री आणि आर्यन मध्ये काय फरक असतो, की DGC म्हणजे काय असतं, बायोटेक मध्ये काय काय येतं, जेनेटिक्स म्हणजे काय, आर्यन म्हणजे काय, ज्या गोष्ट जो या इंटरव्ह्यू तुम्हाला डेप्युटी कलेक्टर बनवतो, तहसीलदार बनवतो, डिवायस बनवतो, कक्षा अधिकारी बनवतो, म्हणजे क्लास वन क्लास टू अधिकारी बनवून जातो तिला वेगळंच असतं. म्हणजे जसं की आम्ही 5000 आम्हाला खूप पैसे पुण्यात 5000 आहे तर 2-3 हजार आम्हाला भरपूर महिना मिळायचे, आणि आज मला 55-56 हजार प्लस पगार पडतो. म्हणजे हा जो फरक आहे अधिकारी झाल्यानंतर आणि तो जो एक मान वेगळाच असतो गावाकडे, तिकडे आपण किती कामात असणार, मी गावाकडे साहेब आहेत ते AC बसतो ते फक्त साहेब म्हणूनच बघत असतात. म्हणजे
हा जो बदल होतोय ना याचा तुम्ही सांगतो की पहिली दोन वर्ष शिकून घ्या, बेसिक क्लिअर करून घ्या, आणि मग काय मग तुम्हाला काय करायचं थर्ड इयर पासून एक वेळेची व्यवस्था करून घ्या की जर जे स्पर्धा परीक्षा करणार आहे एमपीएससी तर त्यासाठी एक प्राथमिक गोष्ट आहे की पेपर वाचताना राजकीय बातम्या वाचाच. महाराष्ट्रीय लोकांचा काय म्हणतात डीएनएस असायचे तर ते पुढे जात नाही. पहिल्यांदा बघितले तर क्रिकेट तर राजकारण किंवा मुलांचं तरी सांगतो तर पेपर वाचताना पण कुठलं महत्वाचं आहे आवर्जून प्रत्येकाने डायरी ठेवा. ज्यांना वाटते की आपलं करिअर कॉम्प्युटर एक्झाम मध्ये नाही पुढं हे कुठल्या तरी रिसर्च मध्ये वगैरे जायचं आहे त्यांनी त्याविषयीची वेगवेगळी माहिती कलेक्ट करत एमपीएससी एमपीएससी बद्दलची माहिती कलेक्ट करत थोडी थोडी हे आपल्याला एक व्ह्यू येऊन जातो की पेपर मधून काय वाचायचं काय वाचायचं नाही हे कळून जात. आणि एमपीएससी एक प्राथमिक पुस्तक जर सुरुवात जर करत असतात तर आपलं जे राज्य शासनाचे आहेत स्टेट बोर्ड म्हणतो ते सुरुवातीला वाचायचं होतं. आपण बायोटेक असल्यामुळे जर तुम्ही विज्ञान वगैरे विषय घेतला तर ते सोपं जातं. आणि राज्यसेवा मुख्य परीक्षा की एमपीएससीची सर्वात महत्वाची परीक्षा की ज्यातून सर्वात चांगल्या गोष्टी भेटतील त्या मुख्य परीक्षेला 14 पेपरमध्ये बायोटेक हा एक स्वतंत्र टॉपिक आहे आणि पूर्व परीक्षेमध्ये पर्यावरण आहे त्यानंतर पर्यावरण बदल एक विषय आहे जैवविविधता एक विषय आहे पूर्व परीक्षेमध्ये एक 7 टॉपिक आहे. मी तुम्हाला एमपीएससीची ओव्हरऑल थोडं 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 सांगतो. पूर्व परीक्षाची राहते दोन पेपर राहते एक राहतो सीसॅट आणि दुसरा राहतो जीएस. सीसॅट मध्ये काय राहतं कॉम्प्रिहेन्शन वगैरे आणि जीएस मध्ये मग इतिहास भूगोल हिस्ट्री हे विषय आहे. आणि जो मुख्य परीक्षा आहे त्यामध्ये 4 पेपर असतात आणि एक मराठीचा पेपर असतो. याच्या 4 पेपरमध्ये इतिहास भूगोल कृषी आहे का आहे मग असे सांगितले की मी पुस्तक घेईल की फायनल परीक्षा ही राज्याच्या मुख्य परीक्षा आहे. आता आहे ते दोन मित्र ते आहेत तुम्हाला बघायला मिळतील ते बघण्यासाठी चांगले आहे. आणि दुसरा पेपर जो आहे की राज्यघटना आणि राजकारण तिसरा पेपर आहे मानव संसाधन विकास आणि चौथा पेपर आहे इकॉनॉमिक्स आणि विज्ञान आणि तंत्रज्ञान. हे सांगतोय कशासाठी तुमच्या अभ्यासात कुठं बसत आहे तुम्हाला काय काय महत्वाचं आहे हे आतापासून थोडी थोडी माहिती घेत राहा. mpsc.gov.in या वेबसाईटवर तुम्हाला सिलेबस भेटेल. ज्यांना एमपीएससी फोकस करायचा आहे किंवा करिअर म्हणून पाहत आहे त्यांनी तो सिलेबस डाउनलोड करा. त्यातले जे कॉमन पॉईंट आहेत आपण व्यवस्थित ग्रॅज्युएशनमध्ये जाऊन वाचतो सॉइल वगैरे टॉपिक आहे वॉटर मॅनेजमेंट एक टॉपिक आहे क्लायमेट म्हणून एक टॉपिक आहे आपल्याला तो संबंध आपल्याला हॉर्टिकल्चर वगैरे विषय असतील तुम्हाला सुरुवातीला एंटरप्रॉलॉजी वगैरे येते तर मग त्याचा फायदा होतो नंतर त्याच्या सिलेबस एक बघून घ्या. आणि काही बेसिक पुस्तकं आहेत ती बेसिक पुस्तकं मी थर्ड इयरला गेल्यानंतर वाचायला चालू करा. मी प्रत्येक विषयासाठी एक किंवा दोन पुस्तक तेच वाचायचं फक्त इतरांनी जरी समजा दुसरे काय सांगितले सोर्सेस तर ते ग्रॅज्युएशन झाल्यानंतर वाचायचं तर ते फक्त तेवढंच बेसिक वाचून घ्यायचं. यातले आम्ही असं ठरवलं होतं माझे मित्र म्हणून पण आहे सागर ते पण एमपीएससी मार्गदर्शन करतात एक खास एमपीएससीला फोकस करणार आहे करिअर म्हणून पाहणार आहे त्यांचा आपण एक महिन्याभरानंतर एक सेशन घेऊ आणि त्यामध्ये सांगू की नेमकं तुम्हाला फोकस कोणत्या पुस्तकावर करायचा पुस्तकांची लिस्ट जरी कोणाला आता पाहिजे असेल तरी ते पण आपण देऊ आपण इथे झाल्यानंतर बोलू त्यांना एमपीएससी काय काय त्यांना लिस्ट देऊ की त्यांनी वाचायला चालू करा. एमपीएससी बद्दल अजून काही प्रश्न आहेत का परीक्षे पद्धतीबद्दल अभ्यासाबद्दल तुम्हाला नेमकं काय पाहिजे ते मला असं दिलं मग मी सांगतो. कारण वगैरे समजा सिलेबस मध्ये जाणं अजून जर तुम्ही अभ्यास व्यवस्थित चालू केला तर ते डोक्यावर राहील तुमच्या आहेत कोणाचे काही प्रश्न एमपीएससी प्रोसेस विषयी किंवा इतर तुम्हाला जॉब विषयी काही माहिती आवश्यक असेल तर ते विचारू शकता. बंद परीक्षेच आपल्या साठी चालू केलेलं नाही आहे करायचं आहे पण त्याची सुरुवात कशी करायची पाहिजे म्हणजे कोणत्या महिने जायला पाहिजे तर जसं मी सांगितलं
आता तुम्ही पेपर वाचता ना, तर एकदा सिलेबस डाउनलोड करा आणि पेपर वाचता नाही तर चालू घडामध्ये आपण ज्याला म्हणतो ना किंवा एखादी वैज्ञानिक घटना घडते, आर्थिक काहीतरी असतं, WHO जर तुम्ही ऐकलं असेल ना, आर्टिफिशियल लिमिटेड आहे, तसंच WTO, युनेस्को, युनो या संस्था आहेत भरपूर, UN वुमन म्हणून एक संस्था आहे, अशा भरपूर आहेत, त्या संस्थेविषयी काय माहिती आहे ही काळजी. आणि जर तुमच्याकडे अभ्यासाचा सध्या प्रेशर नसेल तर तुम्ही एक उपक्रम राबवू शकता की तुमचा एक ग्रुप बनवायचा, असं MPSC म्हणून नाही की तुम्हाला बोलता आलं पाहिजे, नुसतं बोलता पण नाही, आपल्याला मध्यसूद मांडता आलं पाहिजे, शांतपणे सांगता आलं पाहिजे दुसऱ्याला, दुसऱ्याचा ऐकून घेता आलं पाहिजे. त्यासाठी तुम्ही एक सेशन चालवू शकता की ज्यावेळेस लेक्चर वगैरे नसेल, कोणता एक विषय घ्यायचा, व्हॉट्सअपचा ग्रुप वगैरे तयार करून आणि 5-10 मिनिट बसायचं आणि जाणून पुढे बोलायचं, त्यातून तुम्हाला खूप फायदा होतो. आता तुम्ही जे म्हणला की आत्तापासून काय करा, तर सध्या स्टेट बोर्ड चालू करा वाचायला, इतिहास, भूगोल, विज्ञान हे वाचायचं एक 7वीपासून ते 10वीपर्यंत. आणि जर वाटलंच तर 11वी-12वीचं ऍग्रिकल्चर आहे, 11वी-12वी तर ते पण फायदे असणार, कारण ते आपल्याला बायोटेकला पण फायदे असणार आणि स्पर्धा परीक्षेला पण फायदे झाला. अजून कोणाचा काही प्रश्न याबद्दल? MPSC व्यतिरिक्त असेल तरी पण विचारा. प्रश्न काय बघा, आणि मला जर वाटलं की परत विचारावं वगैरे काय, तर मी एक टेलिग्रामचा वगैरे नंबर देतो व्हॉट्सअपचा, त्यावर तुमच्या काही शंका वगैरे असतील तर त्या पाठवायचा. कोणत्या विषय असतो म्हणजे पुढे जाऊन काय करायचं, तो उद्योग असो, परीक्षा कोणती असो किंवा MPSC असो, त्याच्याबद्दल MPSC विषयी एवढं एक सांगतो की सध्या कसं आहे की पोस्ट असे आहे की आपण काही करतो, कुठलाही जॉब करतो किंवा उद्योग करतो, आपला परंपरागत पिढीचा व्यवसाय असा, आपली कुटुंबाची स्थिती आहे का नाही, जर बदलायची असेल ना तर 2-3 पिढ्या लागतात क्लास बदलण्यासाठी. MPSC जे पोस्ट जे आहे, क्लास वरून क्लास टू कोणती असो, ज्या दिवशी तुमचा रिझल्ट येतो ना, एका दिवसामध्ये तुमचा क्लास बदलून जातो. म्हणजे माझा रिझल्ट आल्यानंतर 8 दिवसात कळलं यार आपल्याला भरपूर पाहुणे येत म्हणून, बापेड वरून ह्याच्यावर लांब लांब कोण यायचं, पाहुणे ओळखलं का, पहिला 2 दिवस काय वापरणार, भरपूर फरक पडतो. म्हणजे ही एक संधी आहे स्वतःला सिद्ध करण्याची, आणि यासाठी जर तुम्ही प्रॉपर अभ्यासक्रम, एक ऑथेंटिक पुस्तकं, योग्य मार्गदर्शन आणि तुमचं कष्ट त्या मार्फत गेला की तुम्ही यशस्वी होता. कारण सध्या इंजिनिअरिंगची मुलं किंवा मेडिकलची मुलं हे प्रशिक्षणाकडे याचं कारण असते आहे की तुम्हाला एक सिक्युरिटी येऊन जाते, कोण तुम्हाला लगेच नोकरीवरून काढू शकत नाही,